अचलपूर ग्रामपंचायतच्या नजरेसमोर आठवडी बाजार भाजी विक्रेत्यांना दुकाने मांडण्यासाठी जुने चबुत्रे मोडून नवीन चबुत्रे तसेच हिंदू स्मशानभूमीजवळ गुरांना पाणी पिण्याचा पानवठा धर्माळाचे बांधकाम सुरू असताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून भ्रष्टाचार उघडकीस आल्यानं प्रहार संघटना उपतालुका प्रमुख अरुण शेवाने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली सदर प्रकाराची माहिती कंत्राटदाराला मिळता सदर बांधकामात केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत प्राप्त माहितीनुसार अंजनगाव सुरजी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कापूस येथे पंधराव्या वित्त आयोगातून हो जुने बाजार ओटे पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू केले सरपंच ग्रामसेवक अभियंता यांना हाताशी धरून मिलीभगत करून करून निकृष्ट दर्जाचे जास्ती बांधकाम जास्तीत जास्त पैसा कमवण्याचा कंत्राटदार प्रयत्न करतो आहे असा आरोप हा भ्रष्टाचार उघड केला यावा म्हणून गावातील नागरिकांनी प्रहार उपतालुका प्रमुख अरुण शेवाने यांना माहिती दिली लोकांवर विश्वास ठेवून अरुण शेवाने यांनी पंचायत समितीचे अभियंता श्री गजायभाई यांना माहिती दिली आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली तक्रार खोटी ठरवण्यासाठी सदर कामातील पुरावे नष्ट करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहेत पुरावे नष्ट करून ठेकेदाराला वाचविणारा देवदूत कोण अशी चर्चा गावात सुरू आहे सदर कामाचा पंचनामा न झाल्यास ठेकेदार संतोष लंगोटे यांनी या अगोदर केलेल्या सर्व कामांची चौकशी करण्याकरता आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटना उपतालुका प्रमुख अरुण शेवणे यांनी दिला आहे प्रतिनिधी विजय काकडे परतवाडा ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र